विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत टी व्ही नाईन मराठीच्या कार्यालयामध्ये ते बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत सर तुम्ही दर्शन घेतलेलं आहे आरती केलेली आहे राज्यातल्या जनतेसाठी काय नेमकी मागणी केलेली आहे पहिला प्रश्न विघ्नार्थ्या या राज्यातील बळीराजालाच भरभराटीच्या आणि सुखाचे दिवस होत यावर्षी पावसाने दळी मारल्यामुळे तेरा जिल्ह्यामध्ये अवर्षणग्रस्त परिस्थिती आहे शेतकरी अत्यंत संकटात सापडलेला आहे आणि अशा वेळेस बुद्धीच्या देवतेला या सरकारला सद्बुद्धी दे की या शेतकऱ्याला संकटातून सावरण्याची शक्ती तर मिळालीच पाहिजे पण त्याला मदत करण्याची सद्बुद्धीसुद्धा या राज्यकर्त्यांना बाप्पांनी द्यावी अशी मागणी आज सर्वप्रथम टी व्ही नाईनच्या या बाप्पाच्या चरणी टी व्ही नाईनच्या व आज आरतीच्या वेळेस केलेली आहे खरं तर टी व्ही नाईन सातत्यानं शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन निर्भीळपणे लढत असतो म्हणूनच ही शक्तीसुद्धा याच स्थळावरून मिळावी आणि या राज्यातील चौदा कोटी जनतेचं भलं व्हावं आणि त्यांना हे जे काय आत्ता संकट आहे राज्यावर मी बापाच्या चरणी आल्यानंतर कुणावर टीका म्हणून करणार नाही पण अत्यंत वाईट अवस्थेमधून हे राज्य चाललेलं आहे त्यामुळे शेवट आम्हा सर्वांनाच राज्यकर्त्यांना दे आणि आम्हालाही

राज्यकर्त्यांना स्थानच देऊ नको महाराष्ट्रात असं मी म्हणणार आहे कारण सद्बुद्धीच्या पलीकडची आता गोष्ट झालेली आहे हे असं राजकारण किंवा अशी स्थिती राज्यामध्ये कधीही आम्ही पाहिली नाही आम्हाला जनतेपुळे जाताना कधी पुढे भविष्यात तोंड लपवून जायची पाळी येईल अशी अवस्था आमच्या राज्यामध्ये या सगळ्या फोडाफोडीच्या आणि अस्थिरतेच्या वातावरणात आत्ता निर्माण झालेली आहे त्यामुळं बापाकडे मागणी करताना एवढंच म्हणेन की या त्रिकोटांचं जे राज्य आत्ता आहे ज्यांना सत्तेचीच हवं आहे जनतेच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही अशांना पुढच्या वर्षी तुझ्या आगमनापर्यंत घालो पुढच्या वर्षी दिसूच नाही तुझं आगमन होतपर्यंत अशीच मागणी मी करणार आहे आणि केली आहे Earth... <situación> एक प्रश्न राज्यात आरक्षणाचा मुद्दा मोठा होताना पाहतोय माहिलं की मराठा आरक्षणाचं आंदोलन मोठं झालं ओबीसी आरक्षणाचा जो काही ओबीसीचे नेते आहेत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू नये याच्यासाठी ते आक्रमक होताना पाहत आहेत तुमच्या चंद्रपूरमध्ये सुद्धा ते आंदोलन सुरू आहे अन्न त्याग आणि आता धनगर आरक्षणाचा मुद्दा सुद्धा मोठा होताना पाहतोय या आरक्षणाच्या मुद्द्याकडे कसं पाहत आहे आणि तुमचं मत काय यावर नाही मी माझी पहि सुरुवातीपासून माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे की या आरक्षणाचा मुद्दाच मुळात पेटवला गेला तो आत्ताच्या सरकारने आणि पूर्वी दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये होती सरकारमध्ये मंडळी होती त्यांनीच या मुद्द्याला पुढे नेलं आहे आणि दिलं काही नाही जे आरक्षण टिकणार होतं ते पण दिलं नाही टिकाऊ आरक्षण दिलं नाही कारण राज्य सरकारला तो अधिकारच नव्हता मुळात घटनादुरुस्ती करून टिकाऊ आरक्षण देण्याचा अधिकार हा केवळ केंद्र सरकारला होता पण मताचं राजकारण केलं गेलं आणि भावनेशी खेळ केला गेला त्यामुळे मराठा समाजामध्ये असंतोष आहे दुसरीकडे की यांच्या मनात काय आहे की आज ओबीसीच्या संदर्भामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्नाबरोबरच नेहमी सातत्यानं मागणी होती कालही परवाच्या दिवशी हैदराबादच्या काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये सुद्धा हा ठराव एकमताने झाला की जात आहे जनगणना झाली पाहिजेत आणि पन्नास टक्क्याच्या वर हे आरक्षणची मर्यादा वाढली पाहिजे त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत खेळवण्यात काय मजा आहे तुम्ही तुमचं सर या तिघांचंही लक्ष तीनही पक्षाचं लक्ष आत्ता तिजोरीकडे आहे जेवढी ओरबडता येईल तिजोरी तेवढे लुटण्याचं काय या आपसात झुंजवायचं या सगळ्यांना तीनही म्हणजे धनगर असेल ओबीसी असेल ओबीसी वर्सेस मराठा मराठा वर्सेस ओबीसी मराठा वर्सेस धनगर असं झुंजवायचं त्यांना व्यस्त करायचं आणि आपण बन बिनधास्तपणे तिजोरीची लूट करत राहायची हा एकमेव धंदा या राज्यकर्त्यांनी उचललेला आहे अनेक उदाहरण आहेत पुढच्या आठवड्यापासून आम्ही ते सगळे घोटाळे बाहेर काढणं सुरू करू पण एक नक्की सांगितलं पाहिजेत की यामध्ये या आरक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं गेलं आणि दुसऱ्याकडे दुसरीकडे नऊ कंपन्यांना सर्वप्रथम मी आवाज उठवला हे कंत्राटी पद्धतीनं जी काही नोकर भरती केली जात आहे साधारणतः पाच लाख पदंही भरली जाणार आहेत आणि एकेका कंपनीला दर वर्षाला पाचशे पाचशे कोटी रुपयाचा नफा मिळणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा मेरिट डावलून हे निवड होईल म्हणजे पस्तीस टक्क्याचा इंजिनियर होईल उद्या उद्या पूल कोसळला तर त्याला जबाबदार कोण नव्वद टक्क्याला ते घेणार नाहीत पस्तीस टक्क्याला घेतील दीड लाख पगार आहे पंच्याहत्तर त्याच्या हातात ठेवतील पंच्याहत्तर खातील पंधरा टक्के सेवा शुल्क तर घेणारच तीन टक्के सर्विस शुल्क घेणारच परंतु अर्धा निम्मा पगार पण घेणार म्हणजे हे तिजोरीची लूट आहे आणि लुटीमध्ये या तीनही पक्षाचा त्यामध्ये सहभाग आहे तिघेही मिळून ही दरवर्षी लूट करायसाठी पद्धतशीर प्लॅन केलेला आहे आणि यात चपराशापासून इंजिनियरपरची सर्व बत्ती ही आता रद्द करावी अशी सुरुवातीपासून मागणी होती मी पुन्हा गणपती बाप्पाच्या चरणी आल्यानंतर सर्व महाराष्ट्रातील तरुणांना आवाहन करतो की ही या सर्व जी आरची होळी करा हे कोणत्याही कोणत्याही परिस्थितीमध्ये इम्प्लिमेंट होता कामा नये नाहीतर ही तरुणाई उद्ध्वस्त होईल टॅलेंट संपेल ज्याच्याकडे टॅलेंट आहे जो हुशार आहे त्याला कुठे मिळणार जॉब आणि सरकारी नोकऱ्या संपवणं आरक्षण संपवणं हे षडयंत्र या त्रिकुटांचं आहे आणि तीन हे तीनही टगे हे सर्व बिनधास्तपणे राजरोसपणे हे सर्व करत आहेत हे आता महाराष्ट्राला करत आहे है एक राजकीय प्रश्न ईडी सी बी आयच्या भीतीनं भाजपसोबत जे गेलेले आहेत ते गेले पैशांच्या हव्यासापोटी गेले असा एक सातत्यानं आरोप विरोधी पक्षांकडून होतोय संजय राऊतांनीसुद्धा सकाळी तोच आरोप केला आहे सुद्धा याआधी हे भाष्य केलेलं आहे नक्कीच बघा आमच्या भाषी पुरावे आहेत ज्या दिवशी आवश्यकता पडली न्यायालयाच्या पुराव्यापासून दाखवू की कोण कशाच्या भीतीनं गेलेले आणि आम्ही तर भिन्नस्तव यार आम्हाला जनतेच्या प्रश्नासाठी आणि आत्ताचं जे सरकार ज्या पद्धतीनं काम करता येईल हे सगळं बघितल्यानंतर आमची भूमिका स्पष्ट आहे आणि गेलेली माणसं आज सहभागी झालेली माणसं हे शंभर टक्के एक लाख एक टक्के केंद्रीय यंत्रणांच्या भीतीमुळं गेलीत हे लपून नाही हे जनतेलाही माहीत आहे तुम्ही किती झाकाल तरी ते झाकून उपयोग नाही हे उघड सत्य आहे भाजपनं लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे आढावा घेतला जातो आणि पंचेचाळीस प्लसचं मिशन राज्यभरामध्ये भाजपकडून राबवला जाणार आहे त्याच्यासाठी प्रत्येक आमदारवरती विशेष जबाबदारी दिली गेलेली आहे असं सुद्धा कळत आहे विरोधी पक्षांकडूनसुद्धा आघाडीची जी काही महाविकास आघाडी आहे त्याच्या माध्यमातून भाजपला टक्कर देण्याचं एक वेगळं आव्हान निर्माण झालेलं आहे कसं पाहत आहे भाजप म्हणतंय की पंचेचाळीस प्लस आम्ही निवडून येऊ नाही काय ते पंचेचाळीस नाही अठ्ठेचाळीस आहे तिथे बावनाही म्हणतील ते त्यांच्या बोलण्याला काय अर्थ आहे उद्या राज्यात अठ्ठेचाळीस जागा आहेत आम्ही बावन्न निवडून आणू म्हणतील ते काही बोलतील लोक काय ठरवणार आहेत ते लोकांच्या भावना आता आपण सगळ्या फिरल्यानंतर कळत आहे आलेले सर्वे सांगतायत आणि केले काय काय दिवे लावले आहेत तिजोरी लुटण्याच्या पलीकडं भ्रष्टाचाराच्या पलीकडं प्रचंड भ्रष्टाचार राज्यात फोपावलेला आहे सगळी लूट चाललेली आहे काय केलं आहे महागाई कमी झाली काय डिझेल पेट्रोलचे दर कमी झालेत बेरोजगार तरुणांना न्याय मिळाला आहे रुपयाची किंमत वाढली पंधरा लाख रुपये देतो म्हणून दिलेत का कुठला विषय सोडवला सामान्य लोकांसाठी आय एम वाढलेत आय आय टी वाढलेत काय झालं काय केलं काय सांगायला गरिबीची म्हणजे बी पी एलची लोकसंख्या चाळीस कोटी होती आता बी पी एलचं धान्य ऐंशी कोटी लोकांना दिलं जात आहे त्याने सगळं दिसतंय ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व एकही गोष्टीवर हे सरकार काम करू शकलं नाही नऊ वर्ष केवळ वर अपयशी सरकार म्हणून या सरकारकडे बघितलं पाहिजे घोषणा करायची मूर्ख बनवायचा जुमलेबाजी करायची त्या पलीकडे काही नाही आणि नऊ वर्ष बनवल्यामुळे ह्यांना फोळापोळीची आवश्यकता का पडली दुसऱ्या पक्षाला दुसरे पक्ष का आहेत कारण स्वतःमध्ये दम नाही स्वतःच्या भरोशावर ते निवडून येऊ शकत नाही आणि म्हणून हे इतरांच्या कुबड्या घेण्याची पाळी या लोकावर येत आहे पण कुबळ्या त्या कुबळ्याच असतात आप कितीही तुम्ही उभं करा कुबळ्यांच्या भरोशावर फार वेळ काही उभं राहता येत नाही आणि महाराष्ट्रातील लोकांनी ठरवलं आहे पंचेचाळीस ते आमच्यासाठी आहेत त्यांच्यासाठी नाही शेवटचा एक प्रश्न मंत्री तानाजी सावंत यांच्या खात्याची जाहिरात आज देशपातळीवरच्या अनेक पेपरमध्ये देण्यात आले ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा फोटो आहे आणि या जाहिरातबाजीवरून तर टीका होते की ते स्वतःचा पी आर एक प्रकारे करतायत का कारण देशपातळीवरच्या एवढ्या सगळ्या पेपर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती पाहायला मिळत आहेत काय संस्था मोठ्या आहेत सरकारच्या भरवश्यावर उभे झालेल्या आहेत पैसा खर्च कुठायचं करायचं आता वाचण्याचा तरुणोपाय एकच आहे त्यांना वाटतं की मोदीनं मा केलं की आम्ही वाचू जाहिरात दिव त्यामुळे तो एक केविलवाना प्रयत्न त्यांचा चाललेला आहे त्यापेक्षा मला अधिक बोलणं उचित होणार नाही पण या सगळ्यामध्ये त्यांनी तेन, स्वतः महाराष्ट्रासाठी त्यांचं सरकार म्हणून काय केलं आहे त्याची उपलब्धी जर मोजली असती आणि ते जाहिराती केल्या असत्या तर बरं झालं असतं स्वतःच्या जाहिराती आणि मोदींच्या जाहिरातीच्या भरोशावर आम्ही पुढे टिकू आणि आमचं भविष्य उज्ज्वल होईल असं जर काही ठरवत असतील तर देशातील जनतेनी ठरवलं आहे मी तुम्हाला आज टी व्ही नाईनच्या गणपती बाप्पांच्या पोळी सांगतो आहे भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार नाही आणि त्यांची सत्ता येणार नाही मी असं नाही म्हणणार की दोनशेच्या आत येतील दोनशेच्या पलीकडे जातील पण ते सत्तेमध्ये येणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेग आहे धन्यवाद सर तुम्ही टी व्ही नाईन मराठीच्या न्यूज आलात बाप्पाचं दर्शन घेतलं तरी होते विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि त्यांनी बाप्पाकडे राज्यातील राजकारण सुबुद्धी दे अशा प्रकारची मागणीच खंडोसोबत कृष्णा सोनारडकर टी व्ही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं